मग हातपाय धुवून आजोबांच्या बाजूला तिकडे त्यांच्याकडे जाऊन आम्ही सुलभ करोती कल्याण म्हणतो. एक पवित्र वेळ म्हणतो, लक्ष्मीची येण्याची वेळ म्हणतो. पण त्या वेळेला सुद्धा महाराष्ट्र काढू सांगतो आणि अशा अशा वेळेला ती पोर बिचारी अभ्यासाला बसलेली दिवा नाही म्हणून केरोसिनचा दिवा पेटवला. पुन्हा केरोसिन कमी पडू नये म्हणून बाजूला रॉकेटची बाटली ठेवली, कारण रात्रभर अभ्यास करायचा, उद्या पेपर आहे. पेपर मध्ये लिहू शकत नाही दिवा नसल्यामुळे मी अभ्यास करू शकले नाही, नापास होत जाईल, आयुष्यावरती वरवण टाकले. आणि असे अभ्यास करत असताना तो दिवा करणला बाटली होती आणि जो पेट घेतला ती शिकणारी हत्ती पेटी पोर 14 वर्षाची पोर आई वडिलांच्या डोळ्यात देखत जळून खाक झाली. विदर्भातल्या दोन शेतकऱ्यांनी तस तर रोजच आत्महत्या होत आहे. काल सुद्धा आत्महत्या झाल्या, परवा सुद्धा झाल्या, आज सुद्धा कदाचित झाल्या. पण दोन शेतकऱ्यांनी त्यांची लहान मुलं घेऊन लहान बाळ घेऊन समोरून धावत येणाऱ्या रेल्वे खाली रुळावरती उडी मारून जीव घेऊन टाकला, मुला सकट जीव घेऊन. ही अशी परिस्थिती काय वाटलं असेल त्या मुलाला, अशीच कदाचित माहित नाही संध्याकाळची वेळ असेल बाबा बरोबर फिरायला जातो म्हणून गेले असते. रोज लाड करणारा बाबा कडेवर घेऊन फिरायला घेऊन चाललाय, आघाडी दाखवतोय, आघाडी येते, आघाडी जवळ येते, काय काय होतंय कळ्याच्या आत. तर बाबा आपल्या त्याच्या सगळ्या रुळावरती अंग झोकून देतोय आणि क्षणार्धात ते फुल उमलायच्या आधीच त्याच्या चिंधड्या उडून गेल्या असतील हे तसं चित्र झालं. प्रियांका वदिरांना सांगा, तुमच्यापेक्षा ही मुलं जास्त तरुण होती, तुमच्यापेक्षा ही मुलं जास्त तरुण होती. वडिलांच्या कडेवर बसलेली मुलं काय गुन्हा होता त्यांचा, गेली ना कुठल्या पातळीवरती या सरकारने काम केले हेच मला कळत नाही. काय म्हणून तुम्ही या जनतेसमोर मतांची भीक मागता आहात, ना तुम्ही वीज देऊ शकत म्हणून मुलं मरताय, ना तुम्ही शेतमालाला योग्य भाव देऊ शकत, ना शेतकरी त्याचं कर्ज फेडू शकत म्हणून शेतकऱ्यांची मुलं आणि शेतकरी आत्महत्या करताय. आणि आणखी एक घटना सांगतो, अशीच दोन लहान मुलं आई वडील मुंबईमध्ये मोलमजुरी करतात म्हणून दिवाळीच्या सुट्टीमध्ये आई वडिलांना भेटायला आले, मामा बरोबर आले. सुट्टी संपल्यानंतर घरी जायचं म्हणून शिवछत्रपती स्थानकामध्ये ट्रेन मध्ये बसायला गेले. ट्रेन यांची होती म्हणून मामा बरोबर ती त्या रेल्वे प्लॅटफॉर्म वरती फिरत होती आणि तेवढ्याच पाठीकडनं हे नाराजत होते, कसा पाठ त्याचा साथीदार काट 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 डोळ्यात संपूर्ण अंधार होऊन गेला. ती दोन्ही मुलं, एकाचं नाव राजू 8 वर्षाचा पोरगा आणि त्याची मोठी बहीण दीपाली 10 वर्षाची, दीपाली चित्तेकर, राजू चित्तेकर. मामाला भेटत गेलं, मामाने सुद्धा त्यांना उचललं कसं बस आणि जीवाच्या आकांताने पळत होत, पण AK-47 गोळीच्या पुढे तो जाऊ शकला नाही. तर दीपालीच्या शरीरामध्ये गोळ्या रुजल्या, राजूच्या शरीरात गोळ्या रुजल्या, मामाच्या शरीरात गोळ्या रुजल्या, तिघांची चाळण झाली आणि तिघं तिथल्या तिथे जतप्राण होऊन पडले. म्हणजे तुम्ही वीज देऊ शकत नाही म्हणून माणसं मरतात, तुम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करू शकत नाही म्हणून आत्महत्या होत आहेत, अरे तुम्ही सुरक्षा देऊ शकत नाही म्हणून सुद्धा माणसं मरताय, आणि शरद पवार तुम्ही कोणत्या तोंडाने पुन्हा तुमच्या उमेदवारात घेऊन निर्लक्षाप्रमाणे या माझ्या बांधवासमोर येणार, कोणत्या तोंडाने येणार? बरे येत आहे ते येत आहे, राजे महाराजाने घेऊन येत आहे. कोणाची परंपरा सांगताय? शाहू महाराजांची. अरे जो शाहू महाराज यांच्या बद्दल तुम्ही महाराष्ट्रातला कोणी घ्या त्याचं नतमस्तक त्याला व्हावंच लागतं अशी ती मोठी व्यक्ती होती. अशी मोठी व्यक्ती होती त्यांनी त्यांच्या तरी पदाची किंवा मला छत्रपती म्हणा म्हणून ते फिरले नव्हते दावणार. म्हणूनच आज इतक्या वर्षानंतर सुद्धा शाहू छत्रपतींचं नाव घेताना एक आदराने मान खाली जाते. शिवरायाबद्दल सुद्धा तेच, 350-400 वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा छत्रपतीला आपण दैवत मानतो, कारण तो सर्वसामान्यांचा राजा होता. शाहू छत्रपती हा सर्वसामान्यांचा राजा होता. आणि असं म्हणतात की शाहू महाराजांच्या वेळेला सुद्धा जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा शाहू महाराजांनी घरात बसून कारभार नव्हता केला, स्वतः गेले होते. दुष्काळग्रस्त प्रत्येक गावामध्ये गेले होते, जसं जाता येईल तसं गेले होते, पण घरा घरा
शहरामध्ये जाऊन त्यांनी चौकशी केली होती आणि दिलासा दिली दिला होता म्हणूनच त्यांना राजा म्हणतात. त्याने नुसतं आपल्या सबचंदरवी कारवा नव्हता केला आणि एक कृषी मंत्री म्हणून तिकडे गेले दिल्लीमध्ये. ऊर्जा मंत्री सुशील कुमार शिंदे म्हणून दिल्लीत गेले आहेत. शिवराज पाटील बरं झालं राजीनामा दिला, गृहमंत्री म्हणून बसले होते. मुरली देवरा पेट्रोलियम मंत्री म्हणून बसले आहेत. पण तारभार मांडा शेतकऱ्यांचा पुत्र म्हणून शरद पवार तिकडे कृषी मंत्री झाले. पण यांच्याच काळामध्ये सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्याच्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. उसाला भाव मिळतोय, ऊस उत्पादनाचे शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत. अरे तुमच्या आयुष्याचं चिपाड झालं, नुसता चोथा झालाय, पण रस राष्ट्रवादीच्या घशामध्ये गेलेला आहे. अरे त्यांची भरली सम्राट ते झाले आणि माझा शेतकरी भिकारी राहिलेला आहे. हा आता शेतकरी भिकारी राहणार नाही. हा नुसता आता मतं देऊन चालणार नाही, तुम्हाला सरकारचा ताबा घ्यावा लागेल, सरकार ताब्यात घ्यावंच लागेल. पण सुशील कुमार शिंदे ऊर्जा मंत्री म्हटल्यानंतर देशामध्ये जेवढं फार नियमन चालले, महाराष्ट्र कदाचित त्याच्यात सुद्धा नंबर होईल. शिवराज पाटील गृहमंत्री, पण तसा पाणी त्याच्या टीमने कायदा सुव्यवस्थेच्या लढ्या उडवून टाकल्या. जगामध्ये आपली मान शर्मेने खाली गेली. अरे सीमा उघड्या पडलेल्या आहे, कोणी यावं, गोळ्या घालाव्या, बॉम्ब फेकावे आणि तुरुंगात आरामात मस्त मजेमध्ये बसावं. पुन्हा वकील द्यायला जयंत पाटील आहेत. पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा, सगळ्यात जास्त देशामध्ये जर का पेट्रोल आणि डिझेल कुठे महाग असेल तर महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये. मग याला आपले कसं म्हणायचं? अरे ज्यांना आपले म्हटलं ते दिल्लीत जाऊन झोपले, सगळे झोपले. दिल्ली समोर जाऊन नाकं घासणारे आमदार आता महाराष्ट्रातून निवडून येता कामा नये हे लक्षात घ्या. जर तुम्ही छत्रपती शाहूंचा वारसा सांगणार असाल, जर तुम्ही हातामध्ये भगवा घेतलेला असाल, तर मूल नुसतं त्यांचा वारसा सांगणारा नव्हे तर वारसा चालवणाराच खासदार इकडनं तुम्हाला दिल्लीत पाठवावा लागेल. अरे दिल्लीमध्ये कोल्हापूरचा खासदार म्हटल्यानंतर सुद्धा दिल्लीने मान चुकवली पाहिजे. अरे आला कोल्हापूरचा खासदार, आला शाहूच्या पवित्र भूमीमधला खासदार आला. आता वाद इकडे बसलेला आहे आणि हा तुमचा प्रतिनिधी आहे. एका बाजूने सगळ्याचा पैशाचा आणि सगळ्याचा पाऊस पडेल, पण हा साधा माणूस सोन्याबाईनं म्हणा, तुम्ही म्हणता ना आम आदमी, आम आदमी हा आम आदमी आहे. त्यांच्या भूल भुलैयाला फसू नका. इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या गरिबी हटाव, हटली गरिबी? इंदिराजी जाऊन आज इतकी वर्ष झाली, गरिबी वाढत चाललेली आहे. शरद पवार आणि अशोक चव्हाण म्हणतायत आम्ही महाराष्ट्राचा गुजरात होऊ देणार नाही. अरे तुम्ही करू शकत नाही, तुमची ती लायकीच नाही. मतांचे मेंढे तुम्ही, पुढच्या मिळाल्यानंतर उभं बसता नुसते तुम्ही. झाला 26 नोव्हेंबर घडून पुढचे 24 तारीख आली एप्रिलची, काय वाकडं देऊ त्या पाकच. नुसतं 15-20 दिवस कधीही टीव्ही लावा, रेडिओ लावा, प्रणव मुखर्जी असो, मनमोहन सिंग असो, आणखीन कोणी असो, नुसतं आता पाक 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 म्हणजे टीव्ही आहे का पोल्ट्री आहे हेच कळत नाही. पोल्ट्री फार्म लागलाय का टीव्ही लागलाय, कारण कोंबडी पकपक करते आणि एक राष्ट्रवादी आणि काँग्रेस वाले पाक पाक करतात, करत काहीच नाही. आणि पाकिस्तानने सुद्धा आपलं पाणी झोपलेलं आहे. त्यांनीही पाहिलं की हे भडक जोपर्यंत दिल्लीमध्ये आहेत तोपर्यंत आपला केसही कोणी वाकडा करू शकत नाही. आता सुद्धा मी येताना या शहरामध्ये बघितलं तसं महाराष्ट्रभर हेच चित्र आहे. साळस्तर असो,